शिवसेना भाजपनं फसवणूक केल्याचा आरोप महायुतीतल्या घटक पक्षांनी केलाय. अपेक्षित जागा वाटप झालं नाही तर महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा रासपचे म्हणजेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये महाफूट पडणार असल्याचं चित्र दिसतंय. भाजप नेत्यांची भेट घेतल्यानंतर आता शिवसेना नेत्यांची भेट घेण्यासाठी राजू शेट्टी आणि महादेव जानकर तसंच विनायक मेटे हे काही वेळामध्ये जाणार आहेत. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत. सागर, काय नेमके अपडेट्स मिळतात? महायुतीतले सगळे घटक पक्ष नाराज झालेत आता. अनुपमा, घटक पक्ष मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. कालच्या बैठकीमध्ये देखील पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं आणि आज काही वेळापूर्वीच राष्ट्रीय आरएसपी त्या जानकरांच्या पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली होती. ज्या ठिकाणी राजू शेट्टी आणि विनायक मेटे हे होते. या बैठकीच्या दरम्यान नंतर जी काही माहिती समोर येते त्यानुसार जानकरांनी जी माहिती दिली आहे की मोठ्या प्रमाणात आमची नाराजी आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आम्हाला फसवलेलं आहे जागांच्या बाबतीत आणि आज आम्ही संध्याकाळी बैठक घेऊन आम्ही आमच्या यादी जाहीर करण्याची स्थिती सोडली आहे. याचा अर्थ सरळ आहे की महायुतीचे जे छोटे घटक पक्ष आहेत ते बाहेर पडल्या जमा सर्गीस परिस्थिती झालेली आहे कारण की त्यांना सागर सागर इथे थांबवते तुम्हाला. सागर, सध्या आपल्या बरोबर जानकर स्वतः आहेत. नमस्कार सर, आणि आपण खूप नाराज असल्याचं आता कळतंय, काय नेमकं सध्या झालेलं आहे आम्हाला सांगाल. काय नाही, भाजपनं शिवसेनेनं आमच्या पक्षा घटक पक्षांना वापरण्याचा धंदा केला, यूज अँड थ्रो करण्याची पॉलिसी त्यांनी अडॉप्ट केली. त्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलं. 18 जागा त्यांनी जमा दिल्या, 18 आम्हाला 7 जागे वाले आणि 7 वरनं त्यांचं हे चालत असेल तर आम्ही सांगितलं महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागू आणि महायुतीवर आम्ही गेलो ते आम्ही घोडचूक केली ही जनतेला आणि भाजपनं शिवसेनेनं आमचा विश्वासघात केला म्हणून विश्वासघात यात्रा मी राजू शेट्टी आणि विनायक मेटे आम्ही काढतोय आणि 6 वाजता आमची पत्रकार परिषद आहे. आमचा उमेदवार घोषित करतोय, आम्ही मतदारसंघ घोषित करतोय. म्हणजे महायुती तुटली आहे तर समजायचं आता काय करायचं? तिने आम्हाला जर आमचा भाग एवढी अपमान केला असेल आमचा तर आम्ही त्यांच्या राहत काय. आताच माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात मीटिंग झाली, राजू शेट्टी, विनायक मेटे आणि मी. आम्ही सांगितलं आता मातोश्री बी येणार नाही आणि ओम माथूरच्या घरी बी येणार नाही. तुम्हाला दोघाला गरज असेल तर कुणीतरी आमच्याकडे या म्हणून आज सांगितले स्पष्ट आम्ही त्यांना. आणि तुम्ही आता स्वबळावर लढणारे आता नक्की झालेलं आहे? नक्की आम्ही आमच्या स्वबळावर लढणार. एकंदरीतच भाजप शिवसेनेने फसवणूक केली, आता आपल्याला पश्चाताप होतोय जानकरजी? त्यांना पश्चाताप करायला होतो 19 तारखेला, त्यांना पश्चाताप करायला होतो भाजप शिवसेनेला, काळजी करू नका. पश्चाताप करायला लावणार, धन्यवाद. तुम्ही बोललात आता आपल्याबरोबर राजू शेट्टी ही आहेत. राजू शेट्टीजी, सांगाल काय नेमकं झालेलं आहे? महायुती तुटणार जानकरांनी सांगितलेलं आहे, स्वबळावर ते लढणार आहेत, काय आपली भूमिका आहे? आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. पण आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी, काही महिन्यांपूर्वी केवळ जन्म घेतलेली महायुती आत्ता तुटलेली आहे आणि आत्ताच महादेव जानकर यांनी माहिती फोनवरून दिली आहे. भाजप आणि शिवसेनेने आपली फसवणूक केलेली आहे, यूज अँड थ्रो ही पॉलिसी वापरलेली आहे असं म्हणतात जानकर. आणि त्यामुळे आज संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये जानकर, मेटे आणि राजू शेट्टी महायुतीतले हे घटक पक्ष असलेले, सहयोगी पक्ष असलेले सगळेजण आपली भूमिका जाहीर करणार आहेत. आणि राजू शेट्टी आपल्या संपर्कात आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते. शेट्टी सर, काय नेमकं झालेलं आहे? आपणही नाराज आहात, काय आता काय ठरलंय आपलं? अपमान आहे. या दोघांच्या मधील भांडण मिटवण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केला, आम्ही मध्यस्थाची भूमिका घेतली पण या दोघांनी मिळून आमचाच बळी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमचा फार मोठा अपमान झालेला आहे. आमचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान या लोकांनी दुखावलेला आहे. 7 जागा द्या म्हटलं तर जागेचे तुकडेही होत नाहीत. इतका मोठा अपमान माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत कुणी केला नव्हता इतका झाला. आता आपल्याला पश्चाताप होतोय, आपण महायुतीमध्ये आलो, घटक पक्ष झालो युतीचे. निश्चितच, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर एनडीए मध्ये येण्यापूर्वी 2 वेळा माझी प्रदीर्घ चर्चा झाली होती शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये. मुंडे साहेबांच्या बरोबर माझी चर्चा झाली होती इस्लाम मोर्चा एका कार्यक्रमात, ते माझ्या मतदारसंघात आलेली होती. त्यावेळी जाहीरपणाने त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं की राज्यातलं भ्रष्ट सरकार हाकलून लावण्यासाठी तुम्ही महायुतीमध्ये या, आपण महायुती तयार करू. आणि म्हणून मुंडे साहेब हे तळागाळातले जमिनीवरचे नेते होते, त्यांच्यावर विश्वास ठेवून मी आलो. परंतु
इतर सगळे हवेतले नेते आहेत ज्यांनी कधी आयुष्यात निवडणुका लढवल्या नाहीत ते जागा वाटप करणार, मग असंच होऊन जाईल सगळं। शेट्टीजी मला एक प्रश्न असा इथे विचारायचं वाटतं, खरं तर बरेच दिवस हे सगळं प्रकरण लांबलं जागा वाटपावरून, पण एकंदरीतच घटक पक्षांना बाहेर काढण्यासाठी शिवसेना आणि भाजपचा हा एक प्रकारचा खेळ होता असं म्हणता येईल का? निश्चितच खेळच होता हा, कारण यांचं सगळं ठरलेलं होतं। फक्त आमचं उपद्रव मूल्य कमी करण्यासाठी शेवटपर्यंत आम्हाला खेळवत ठेवलं गेलं आणि शेवटी सांगितलं की 7 जागा आहेत, घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर बाहेरचा रस्ता रिकाम आहे। बरं, आणि जर निवडणुकीनंतर या दोघांना सत्ता स्थापनेसाठी आपली गरज पडली तर काय करणार आपण त्यावेळी? बघा, ही निवडणूक काय माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक नाही आहे। भलेही आम्हाला निवडणुकीची तयारी करायला आम्ही कमी पडलो असतो, म्हणून काही ही शेवटची निवडणूक नाही, बघून घेईन। बर, आता उपद्रव मूल्य तुमचं कमी करण्यासाठी त्यांनी अशा प्रकारे तुमचं उपयोगिता मूल्य सुद्धा नाकारलं, आता काय होणार? आज संध्याकाळी तुम्ही महायुती फुटली, महायुतीतून बाहेर पडणार हे आताच तुम्ही डिक्लेअर करताय? मी संध्याकाळपर्यंत अजून वाट बघतोय आणि संध्याकाळी मी माझी भूमिका म्हणजे माझ्याबरोबर माधवराव जानकर आहेत, मेटे साहेब आहेत, आम्ही आमची भूमिका सांगू काय आणि जनतेला सांगू आणि जनतेला निर्णय करायला सांगू। आमचा आम्ही चुकलो त्या बरोबर झालो, आम्ही इतर राजकारण्यासारखं गेंड्याची कातडी पांघरून कोट बुरके घालून फिरलो नाही, ही आमची चूक झाली का? आम्ही कुणाला फसवलं नाही, मुंड्या मुरगाळल्या नाहीत, ही आमची चूक झाली का? या लबाडांच्यावर आम्ही विश्वास ठेवला, ही आमची चूक झाली का? मग आमच्यावर जर अन्याय झालेला असेल, अशा पद्धतीने आमचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान जर दुखावला असेल, तर माझा जनता तरी आम्हाला न्याय देणार का? हे जनतेलाच विचारू आम्ही। अगदी शेट्टीजी, जर भाजप आणि शिवसेनेनं वेगळा होण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या सोबत येण्याचा जर विचार केला तर आपली भूमिका काय असणार? तुम्ही कोणाबरोबर जाणार, शिवसेना भाजप? आमचे पर्याय कुठले आहे? दोघांनाही सांगितलेलं आहे आम्ही, कारण तुमची भूक वाढलेली आहे, दोघे एकत्रित असला तर तुमची भूक भागून काही जागा शिल्लक राहत नाही, त्यामुळे तुम्ही दोघे वेगळे व्हा आणि उरलेलं तुमचं जे काय आहे त्याच्याबद्दल इतर घटक पक्षांच्या बरोबर आम्ही चर्चा करायला तयार आहे। अजूनही तुम्हाला काही आशा वाटतेय तुम्हाला कोणाकडून बोलावणं येईल? आता 2 महिन्यात जो प्रश्न सुटलेला नाही तो आता 2-4 तासात सुटेल असं मला काय वाटत नाही। बर सर, असे संपर्कात राहा, आपल्या बरोबर सध्या माधव भंडारी आहेत। भंडारी सर, घटक पक्षांचे सगळेच नेते अत्यंत नाराज आहेत, राजू शेट्टी सर आपल्या बरोबर आहेत, फसवणूक झालेली आहे, आमचा आत्मसन्मान दुखावलेला आहे, ही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली, आपण उत्तर द्या। घटक पक्षांच्या नेत्यांची ही भावना मी समजू शकतो, त्यांना असं वाटणं आहे, स्वाभाविक आहे, आणि आमच्या दृष्टीने त्यांची प्रतिक्रिया दुर्दैवी आहे। मी शेट्टी साहेबांना एक विनंती करेन की त्यांना जर का आमच्या नेत्यांनी आवाहन केलं, थोडं धीर धरा, आपण सगळेजण मिळून मार्ग काढू शकू असा माझा विश्वास आहे। अजून किती धीर धरावा असं वाटतं आपल्याला, कारण ऑलरेडी सगळ्याचा तारखा आता उलटून चाललेल्या आहेत, राजू शेट्टी आपल्या बरोबर आहेत, 7 जागांचा भंडारी सर, किती अजून त्यांनी वेळ वाट पाहावा काय वाटतं तुम्हाला? नाही, काही तासांचाच विषय आहे, आजच्या दिवसात या सगळ्या गोष्टी सोडवण्याचा आपला निकराचा प्रयत्न आहे। आणि युतीचं आघाडीचं राजकारण करत असताना त्यातल्या प्रत्येक पक्षाला, मग तो लहान असो मोठा असो, काही गोष्टी सोडाव्या लागतात। आम्ही बऱ्याच गोष्टी सोडल्या आहेत, सगळ्यांची सोडण्याची तयारी आहे, त्यामुळे मला असं वाटतं की घटक पक्षांची नाराजी दूर करून आम्ही त्यांना बरोबर ठेवण्यामध्ये यशस्वी। पण 7 जागा ही नाराजी दूर करण्यासाठी एक योग्य पर्याय होऊ शकतो भंडारी सर? आपले मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे। शेट्टी सर ऐकतात आपलं बोलणं, शेट्टी सर आपल्या बरोबर माधव भंडारी आहेत आणि ते म्हणतात की थोडासा वेळ आणखी तुम्ही घ्या आणि आमच्या बरोबर राहा असं त्यांचं म्हणणं आहे, ते बोलतात, ते ऐकताय तुम्ही? त्यांनी त्यांना भरपूर वेळ आहे, त्यांनी कुशाल वेळ काढावा, 15 ऑक्टोबर नंतर वेळ काढला तरी चालेल माझी काय। भंडारी सर, शेट्टी साहेबांचा राग मी समजू शकतो, त्यांच्या रागाबद्दल मला काही, परंतु यांच्या स्वतःच्या, ठीक आहे, धन्यवाद। महायुती
मध्ये फूट पडली आहे, महायुती आता पूर्णपणे तुटलेली आहे. कालच युतीमध्ये आम्ही या निवडणुका लढवणार असं भाजप आणि शिवसेनेनं डिक्लेअर केलेलं होतं, जाहीरपणे सांगितलेलं होतं. मात्र आज महायुतीमध्ये मात्र फूट पडलेली आहे. महायुतीमधले सगळे घटक पक्ष अत्यंत नाराज आहेत भाजप आणि शिवसेनेवर. काही वेळापूर्वी महादेव जानकर, रासपचे नेते तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नेते आपल्याबरोबर होते राजेश शेट्टी, आणि त्यांनी सांगितलेलं आहे भाजपनं हा फक्त खेळ केला, आमचा यूज केला आणि आम्हाला थ्रू केलं असं महादेव जानकर यांनी सांगितलं. यूज आणि थ्रू पॉलिसी त्यांनी वापरलेली आहे. महायुतीमध्ये अखेर फूट पडलेली आहे, शिवसेना भाजपनं विश्वासघात केला आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे जानकर यांनी. लबाडांवर विश्वास ठेवून मोठी घोडचूक आम्ही केली, आमचा वेळ वाया घालवला, शेवटपर्यंत ही युती टिकावी, महायुती टिकावी असे प्रयत्न आम्ही केलो, मात्र 7 जागा देऊन आमची बोळवण केली, आमचा आत्मसन्मान दुखावलेला, इतका मोठा अपमान माझ्या राजकीय आयुष्यात कधी झालेला नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या आपल्याबरोबर विनायक मेटे आहेत, शिवसंग्रामचे नेते. सर, महायुतीमधले घटक पक्ष सगळेच नाराज आहेत, काही वेळापूर्वी आम्ही शेट्टींशी बोललो, आपली काय प्रतिक्रिया यावर आता? नाही, असं आहे की महायुतीच्या मधले दोन पक्ष जे आहेत, शिवसेना आणि भाजप, या दोन्ही पक्षांनी जे घटक पक्षाला, आमच्या चार पक्षाला ज्या विधानसभेच्या जागा देऊ केल्या, त्या 7 फक्त देऊ केल्या. म्हणजे दोन पक्ष 281 जागा लढवणार, आम्ही 4 पक्ष 7 जागा लढवणार, हा कोणतं गणित आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्हाला मान सन्मान देता येत नसेल तर आपण तरी करू नका, आणि तो करायचा अधिकार तुम्हाला निश्चितपणे नाही. आणि म्हणून त्याबद्दल काल रात्रीच्या बैठकीमध्ये महायुतीच्या बरीचशी नाराजी त्या ठिकाणी घटक पक्षांनी व्यक्त केली, तिथं दाखवली. आणि त्या सगळ्या गोष्टीचे दखल घेऊन आज सकाळी देवेंद्रजी फडणवीस माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं की बघे, भारतीय जनता पक्षाची भूमिका ही सर्व घटक पक्षाला सन्मानानं सोबत घेऊन जाण्याची आहे, त्यांना सोबत घेऊनच आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ. आणि त्यानंतर शिवसेनेकडून मात्र निरोप आला नव्हता, परंतु आता मात्र शिवसेनेकडून निरोप आलेला आहे. तर त्यांना, त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी मी, राजू शेट्टी आणि महादेवजी जानकर हे जात आहोत. त्या चर्चेच्या नंतर ते काय प्रस्ताव देतात ते पाहिल्याच्या नंतर मग बाकी पुढची काय प्रतिक्रिया द्यायची किंवा पुढे काय निर्णय घ्यायचा तो पुढे निश्चितपणाने त्यावर आधारित राहील किंवा डिपेंड आहे. पण आपण म्हणताय जाणार, जानकरांनी आत्ताच आम्हाला फोनवरून सांगितलं मी आता जाणार नाही, यायचं असेल तर त्यांनी यावं, अत्यंत नाराज आहेत, काय करणार आपण? आम्ही आता सोफिटेल हॉटेलमध्ये जात आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये जानकर आहेत, शेट्टी आहेत, मी आहे, आम्ही तिन्ही पक्षाचे मंडळी, प्रमुख मंडळी हे शिवसेना नेत्यांच्या बरोबर चर्चा करायला निघाले. आपली आता मग शेवटची मागणी काय असणार आहे, काय आता? आता 7 जागा हा तर अवमानच आहे ना, 7 जागा 4 लोकांनी कशा वाटून घ्यायच्या? म्हणून ते किती जागा देतात आम्हाला, बाकीचं आणखीन सगळ्या गोष्टीची कशी चर्चा होणार आहे, हे काहीच ठरत नाही, काही बोलतही नाहीयेत. आता साधी गोष्ट आहे, जाहीरनामा आणखीन होऊ शकत नाही, त्याच्याबद्दलची चर्चा होऊ शकत नाही, त्याच्याबद्दलची मीटिंग होत नाही. म्हणजे फक्त केवळ याच्यावर आपलं सरकार येणार आहे, आपलं सरकार येणार आहे म्हणून आता आपल्या, म्हणजे शिवसेनेला वाटतं की आपल्या वाट्याला जेवढ्या जास्तीत जास्त जागा येऊ तेवढ्या आपल्या पदरात पाडून घ्यावेत, भाजपलाही तसंच वाटतंय, आणि घटक पक्षाला वारेवर उडून गेले तरी चालतील अशी जी भूमिका आहे. त्यामुळं आज राज्यभरामध्ये नाराजीचा सूर महायुतीच्या. सर, जर आपली मागणी मान्य नाही केली भाजप शिवसेनेनी तर मग तुमची भूमिका काय असणार? त्यांनी जर तसं सांगितलं किंवा त्यांनी तशीच ठामपणाची भूमिका ठरवली तर त्याच्यानंतर आम्ही विचार करून ठरवू. एकंदरीत स्वबळावर लढण्याची आपली आता कितपत तयारी झाली आहे? काल आम्ही राज्य कार्यकारिणीची बैठक झाली महाराष्ट्र मुंबईमध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये तर हे ठरलेलंच आहे की बघे, 25-26 तारखेच्या नंतर 50 ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवावेत. जर महायुती तोपर्यंत निश्चितपणाने राहील, टिकावी, पण जर नाही दुर्दैवाने टिकली, नाही राहिली, शिवसेना भाजपाने जर नाही केलं, त्यांनी जर नाही न्याय दिला आम्हाला शिवसंग्रामला, शिवसेना भाजपाने नाही मराठा समाजाला न्याय दिला, त्याची मराठा समाजाची नाही दखल घेतली, तर मग मात्र कदाचित काय करायचं तो नंतर निर्णय होईल. बरं, घटक पक्षांची डोकेदुखी सगळी दूर करण्यासाठी सगळी भाजप शिवसेनेची खेळी होती असं वाटतंय?
असा आरोप मी आज तरी करू शकत नाही, परंतु जे काही दोन्ही पक्षांनी मिळून केलेले आपसामध्ये आणि महायुतीच्या मध्ये ते मात्र निश्चितपणे योग्य नाही, ते चांगलं चित्र महाराष्ट्राच्या समोर गेलं नाही. भाजप शिवसेना आणि इतर जे चार पक्ष होते ते आता भाजप शिवसेनेपासून विलग होणार आहेत आणि याच बाबतीमध्ये आपण चर्चा करतो आणि आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या बरोबर आहेत. देवेंद्र, आपण बघतोय की महायुतीमधले घटक पक्ष असलेले सहयोगी पक्ष असलेले चारही नेते सध्या नाराज आहेत आणि आता ते शिवसेनेबरोबर बोलण्यासाठी जात आहेत, मात्र हा शेवटचा प्रयत्न आहे. महायुतीमध्ये फूट पडलेली आहे हे आता पूर्णपणे लक्षात आलेले, काय अपडेट्स आहेत? अनुपमा, ज्या पद्धतीने आपण बघितलेलं आहे की काल रात्री जी महायुतीची बैठक पडलेली सोफिटेल हॉटेलमध्ये, त्या बैठकीमधून ज्या पद्धतीने हे घटक पक्षाचे नेते बाहेर पडलेले आणि त्यानंतर त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या त्यावरूनच स्पष्ट होत होतं की हे जे घटक पक्ष आहेत ते आता महायुतीसोबत राहायला तयार नाही आहेत. कारण सुरुवातीला या सगळ्या घटक पक्षांना 18 जागा मिळणार, 20 जागा मिळणार, त्यानंतर हा सगळा या जागा 12 पर्यंत आल्या आणि आता 7 पर्यंत आला. त्यामुळं हे घटक पक्ष जे आहेत ते शिवसेना भाजपवरती प्रचंड नाराज आहेत. आज सकाळपासूनच या घटक पक्षांच्या एकमेकांसोबत बैठका सुरू होत्या आणि आता या घटक पक्ष जे आहेत, तीन जे पक्ष आहेत, शिवसंग्राम आहे, रासपा आहे आणि राजू शेट्टी आहे, त्यांनी निर्णय घेतलेला आहे की शिवसेना भाजपसोबत राहायचं नाही आणि या सगळ्या संदर्भात ते जे आहेत संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. शिवाय ते स्वबळावरती जागा देखील लढणार आहेत. किती जागा लढणार आहेत, कुठून जागा लढणार आहे, या सगळ्यांचा जी माहिती आहे ते संध्याकाळी देणार आहेत. असं एकीकडे असलं तरी शिवसेना नेत्यांचा जो आहे तो या सगळ्या माहितीतली जे घटक पक्ष आहेत त्यांनी बाहेर पडू नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. तशा पद्धतीची बैठक देखील आहे जी आहे ती काही वेळा सुरू होणार आहे. मात्र कितीही मनधरणी केली तरी हे जे घटक पक्ष आहेत ते शिवसेना भाजपवरती प्रचंड नाराज झाले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.